आध्यात्मिक गुरु होते असं चंद्रकांत पाटील म्हणाले. संजय राऊतांवरही चंद्रकांत पाटील यांनी भोसरी टीका केली. संजय राऊतांच्या बुद्धीला काय झालंय हेच कळत नाही. मी त्यांचा निषेध करतो. ज्या वंशाला सगळे वंदन करतात त्या वंशाविरोधात बोलून राऊतांनी सर्वांचीच मान खाली घातली असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पवार साहेबांचा नेहमीचा स्वभाव आहे की प्रत्येक वेळेला विषय जातीवर न्यायचा. ज्यावेळेला श्रीमंत छत्रपती संभाजीराजेंना आम्ही राज्यसभेवर राष्ट्रपतीच्या कोट्यातून नियुक्त केलं म्हणा, त्यांची नेमणूक केली म्हणा, त्यांची घोषणा केली म्हणा, त्यावेळेला सुद्धा पवार हेच म्हणाले की आता पेशवे राजे ठरवायला लागले. काय संबंध आहे का? एवढं जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराबद्दल, शाहू महाराजांच्या घराबद्दल प्रेम असेल तर तुम्ही ते करायला पाहिजे होतं. तुम्ही ते केलं नाही. संभाजीराजांना कोल्हापूरला लोकसभेला उभं करून पाडलं आणि मग जर भारतीय जनता पार्टीने निर्णय शाहू महाराजांच्या घराण्याप्रती श्रद्धा म्हणून घेतला तर तिथे जातीवर जाण्याचा की आता पेशवे राजे ठरवायला लागले हे काही न कळणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विषय जातीवर न्यायचा असा यांचा प्रयत्न असतो. छत्रपती शाहू महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे 17वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत याचे पुरावे द्यावेत असं वाक्य त्यांनी म्हटल्यानंतर ह्या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या जनतेला या माणसाच्या बुद्धीला काय झालंय की काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. आता ह्या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हे आता फार झालं, खूप लेवल खालची गाठली गेली असं मानून रस्त्यावर उतरणार आहे. दादा सरकार चालवतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत की नाही असं तो उद्धवजींना विचारण्याचा खूप